12 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री महोदय, समाजाचे मान्यवर, लोकप्रतिनिधी, संत महंत यांच्या उपस्थितीत पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पंचधातूचा पुतळा अनावरण आणि 135 फूट उंच सेवाध्वज स्थापना आणि 593 कोटी रुपयांचा विकास कामांचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. त्यानिमित्ताने अश्वारूढ पुतळा यवतमाळ येथील पोस्टर ग्राउंडवरून पोहरादेवी येथील नंगारा म्युझियम परिसरात प्रस्थान करण्यात आला. सदर प्रस्थान कार्यक्रमात बंजारा समाजाची युवक संघटनांनी 3158 बाईकचा सहभाग नोंदवून वाजत गाजत महाराजांच्या पुतळ्याला नेण्याचा कार्यक्रम घेतला. सदर बाईक रॅलीची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे अन्न औषधी प्रशासन मंत्री तथा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या शुभ हस्ते रामधजनजी महाराज गिमोना यांच्या अध्यक्षतेखाली या रॅलीला सेवाध्वज दाखवून सुरुवात झाली. शिल्पकार रामू चव्हाण यांच्या हातून साकारलेल्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच भोग लावण्यात आला. अर्धास पठणातून विश्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर बाईक रॅलीला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धूपचंद राठोड यांनी तर आभार आशिष राठोड यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, यवतमाळ.